मला असं वाटत नाही, कारण का बरेच जण जे गेलेले आहेत तिकडे त्यांना क्लीन चिट सरकारनी त्यांनी दिलेलीच आहे. आणि मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का गेले 8 वर्ष जेव्हा तो विरोधात असतो तेव्हा तो गुन्हेगार असतो, आणि तो त्या बाजूला गेल्यावर तो त्याचे सगळे गुन्हे सोखून माफ असतात. त्याच्यामुळे मला काय, आणि मी डेटावरच बोललेले आहेत, आणि मी स्वतः बोलायची गरज नाही, अनेक भाजपचे नेतेच स्वतः म्हणतात की आम्ही भाजपमध्ये आल्यापासून आम्हाला काही अडचणी नाही आहेत. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी हे नवीन जे सरकार आहे त्यातल्या एका गृहस्थांनी पत्रकारालाच सांगितलं आहे, जे मी सांगणार आहे माननीय अमित शहाजींना, की तुमचं नाव ह्याच्यात खराब होतं आहे. ते अमित शहाजींचं नाव घेऊन पत्रकारांना सांगत होते या नवीन शिंदे सरकारमधले गृहस्थ, की आता मी तिकडे गेलेलो आहे आणि मी तिथल्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटलो आणि त्या महत्त्वाच्या नेत्यांनी मला शब्द दिलेला आहे की मला काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळे आजकाल मला 7 वाजता उठायची गरज पडत नाही, कारण का कोण घरी येईल 7 वाजता याची मला आता अजिबात चिंता नाही. हे खरं तर एक त्या व्यक्तीला सांगण्यासाठी खूप मजेशीर वाटत असेल किंवा अभिमान वाटत असेल, पण या देशाच्या सिस्टमसाठी हे खूप चिंताजनक आहे. आणि हे मी माननीय मोदीजींच्याही समोर मांडणार आहे, कारण का मला आठवत आहे मोदीजी म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दुंगा, आणि त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या एका मंत्र्याबद्दल जर एक आमदार असं बोलत असेल तर या देशाच्या हिताचं हे नाही आहे, आणि याच्यामुळे मोदीजींचं पण नाव खराब होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.